आपण सर्व शेतकरी इथे कांद्याच्या निर्याती बाबत जे धोरण विलंब चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. फक्त श्रेयवादाची लढाई सध्या महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येक गोष्टीचं श्रेय जाहिरातबाजी या गोष्टी चालू आहेत. तुम्ही विचार करा, महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात. म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील 60% आमदार आहेत. त्यांना सगळी कल्पना आहे का शेतकरी हा कशा प्रकारे कांदा पिकवतो, कांद्याला काय खर्च आहे सगळं त्यांना माहिती आहे. परंतु फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी त्याच्याकडे डोळे झाक करतात. ते म्हणतात ना, झोपलेल्याला जाग करता येतं पण झोपेचं शोध घेतलेल्याला जाग करता येत नाही. त्या हे शेतकरी कुटुंबातील असंख्य आमदार आहेत. 60% आमदार हे शेतकरी आहे, तरी ते शेतकऱ्यासाठी लढत नाहीत. म्हणजे आपलं बरं चाललंय ना, मग शेतकऱ्याचं काही वाटोळ झालं, तो देश दडीला लागला, तो भिकेला लागला, तरी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्यांना शाश्वत भाव देती नाही. डिसेंबर 8 रोजी निर्यात बंदी जाहीर केली. आज 4 महिने झाले शेतकरी म्हणतो की आमच्या कांद्याला भाव पाहिजे, निर्यात बंदी उठवा. तर नुसते फुलबुलाया, नुसते आश्वासन ह्या गोष्टी. मला तर असं वाटायला लागलं का हे जे सगळे महायुतीमध्ये गेलेले खासदार आमदार हे मराठा असतील शेतकरी यांना तिथे काही किंमत दिसत नाही. हे म्हणजे असं आहे, आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्यावर कसं आहे, थोडस बोलतो, मोजकच खातो, नांग चोरून बसवतो, अशी आपली स्थिती असती. तसे हे बीजेपीत गेले, यांचं स्वतःच व्यक्तिमत्व, स्वतःच वजन, स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी झगडण्याची वृत्ती दिसत नाही. तिथे केंद्रात आणि विधानसभेत फडणवीस, मोदी, शहा यांचे सगळं चालतं असं चित्र दिसतंय. बाकी हे फक्त हजर म्हणजे वैजीला होकार देतात. बरं आहे का, फक्त मान डोलायची एवढंच काम करतात असं मला तर वाटायला लागलेलं आहे. आता महाराष्ट्राचं अर्थकारण, अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे ग्रामीण भागातील, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष. आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना धार्मिक गोष्टी असत, जातीयवाद असत, इकडे लोकांचं लक्ष खिळून ठेवायचं, अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे, आम्ही यशवंतरावांचे शिलेदार आहे. ते वरून पाहत असतील ना तर त्यांना असं वाईट वाटत असतं. खाली येण्याची जर व्यवस्था असती ना, खरंच आहे ते बाळासाहेब ठाकरेंनी यांना ते चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदम म्हणत असतो, पोकळ बाबूचे फटके दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी जरी असे शिलेदार असते ना, खरंच यांना फटके दिले असते. इतके शेतकऱ्यांविषयी यांचे धोरण चुकीचे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना, शहा, मोदी यांना शेतीचं अर्थकारण समजून सांगा. शेतकरी कसा पिकवतो, कसा विकतो, त्याच्या हातात काय पडतं हे सांगण्याचं काम विधिमंडळामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार आहेत त्यांचं काम आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं. तुम्ही आमचे प्रश्न संसदेत विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. गावामध्ये लुडबुड करायची आणि गावात टरकळ्या फाडायच्या, याच्यापेक्षा तिथं टरकळ्या फाडा शेतकऱ्यांसाठी, हे खूप महत्वाचं आहे. आणि श्रेयवादाची लढाई म्हणजे आता असं झालेलं आहे या राजकीय पुढाऱ्यांचं, तसं बाल हट्टा असतो, लहान पोरं असतात, चॉकलेट, कॅडबरी किंवा एखाद्या पाहुण्याची गाडी असेल किंवा आपली गाडी निघाली का, मला गाडीत बसायचं, मला गाडीत बसायचं, असं बाल हट्ट करतात. तसं या पुढाऱ्यांचा राज